नवीन सरकार आता अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शनिवारपासून नंदुरबारमधून महाराष्ट्राच्या या दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच खरं तर मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे गेलेले होते आणि उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधी आता शिंदे फडणवीस यांचा हा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे आणि या नवीन दौऱ्यामध्ये नव्या युतीला सुद्धा सुरुवात होईल अशी सुद्धा माहिती कळतीय. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या भागामध्ये शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार आहेत. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी. कपिल, ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या भागात आता शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार आहेत आणि एकंदरीतच या दौऱ्यानं वेगळी राजकीय गणितं सुद्धा जुळतील अशी एक चर्चा आहे. काय नेमके तपशील आहेत? नक्कीच, सरकार आल्यानंतर आता आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि युतीचे जे सरकार आहे ते पक्ष वाढवण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेने मराठवाड्याचा दौरा केला होता, शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आणि अनेक आरोप केले होते त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आता शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार हे दौरे सुरू करणार आहेत आणि दौऱ्याची सुरुवात नंदुरबार इथून होणार आहे अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे. दोघंही दौऱ्या जाणार आहेत, तिथे मोर्चेबांधणी होणार आहे आणि वेगळी समीकरणं समोर येणार आहेत. वेगळे जे काही कार्यकर्ते जोडले जाणार आहेत, ठाकरे गटातले काही कार्यकर्ते त्यात सामील होऊ शकतात, अशी काही घडामोडी होऊ शकतात. त्यामुळे नंदुरबार पासून या शनिवारी हा दौरा सुरू होऊ शकतो आणि दोघंही या दौऱ्यात जाणार आहेत. मोर्चेबांधणी, शेतकऱ्यांच्या भेटी, त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन अशा अनेक गोष्टी या दौऱ्यातून समोर येणार आहेत. खरंय, आगामी काळ हा राजकीय घडामोडींचा असणार आहे. सण संपल्यानंतर आता अशा या सगळ्या दौऱ्यांना सुरुवात होणार आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या घडामोडींना आणखी वेग येणार आहे. धन्यवाद कपिल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे